एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने शिंदे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार कोणत्या ना कोणत्या वादात सापडण्याची मालिका सुरूच आहे गेल्या चार दिवसात एका आमदाराच्या मुलाने बंदुकीच्या धाकावर व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला तर दुसरीकडे आमदाराच्या समर्थकांनी पत्रकाराला केलेल्या मारहाणीची याद भर पडली आहे मुंबईतील मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याने गोरेगावमधील एका व्यावसायिक राजकुमार सिंग यांना मारहाण करत बंदुकीच्या धाकावर कार्यालयातून अपहरण केल्याचा आरोप आहे तर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथले शिंदेगडाचे आमदार किशोर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराला शिवीगाळ केली होती आता त्या पत्रकाराला जबर मारहाण केली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आपल्याला मारहाण करणारे आमदार पाटील यांचे समर्थक असल्याचा आरोप पत्रकारानेच के केला आहे कोणत्या आमदारांमुळे शिंदेगडाची अडचण झाली आहे यात सगळ्यात आधी नाव आलं ते शिंदेगडाचे आमदार सदा सरवणकर यांचं दादर माहीमचे आमदार सदा सरवणकर यांनी केलेल्या कथित गोळीबाराचं प्रकरण गाजलं होतं सरवणकर आणि त्यांचा माजी नगरसेवक मुलगा समाधान यांच्या विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता आपण गोळीबार केला नाही असा दावा सर्वणकर यांनी केला होता नंतर त्यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली तरी ते कमालीचे वादात सापडले होते दादर परिसरामध्ये या घटनेनंतर मोठा तणावही निर्माण झाला होता यानंतर दुसरे आमदार आहेत संतोष बांगर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी एका महाविद्यालयाच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता ते प्रकरणही गाजलं होतं मंत्रालयात आपल्या समर्थकांसह प्रवेश करताना झालेल्या वादावेळी त्यांनी प्रवेशद्वारावर तैनात पोलिसांना शिविगाळ केल्याचा आरोप झाला होता त्यावेळी ते वादात सापडले होते त्यानंतरचे वादग्रस्त आमदार म्हणजे संजय गायकवाड बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी पंच्याण्णव टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई असल्याचं विधान केलं होतं त्यानंतर त्यांना मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या एका नेत्याने फोन केला असता त्यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याची ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाली होती यानंतर या यादीत या नाव येतं ते राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांचं सत्तार यांच्याकडे कृषी खातं असताना ते विविध कारणांनी वादाच्या भवऱ्यात सापडले होते